रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। हुतात्मा जवान ऋषिकेश जोंदळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। बहिरेवाडी तालुका आजरा येथील ग्रामस्थ गेले 2 दिवस वाट पाहत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले जवान ऋषिकेश रामचंद्र जोंदळे यांचं पार्थिव गावात 6:40 आणण्यात आलं आणि अश्वांचा बांध फुटला। अलोट गर्दीने वीर जवान यांना आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। वीर जवान जोंधळे यांचं पार्थिव पुणे येथून सकाळी 6:30 आल्यानंतर डॉक्टर जेपी नाईक स्मारकाजवळ लष्कराच्या गाडीतून उतरण्यात आलं। तेथून जवानांनी पार्थिव जोंधळे यांच्या घराकडे नेत असताना रस्त्याच्या दुतर्फा फुलांचा वर्षाव करीत ग्रामस्थांनी आदरांजली वाहिली। पार्थिव घरी आल्यानंतर वडील, आई, बहीण यांचा आक्रोश उपस्थितांनी मने हेलावून टाकणारा होता। घरी पार्थिवाचं दर्शन झाल्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर ठेवून मिरवणुकीने अंत्यसंस्कारासाठी भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर पार्थिव नेण्यात आलं। आपल्या लाडक्या मुलाचं मुखदर्शन वडील, आई, बहीण यांनी घेतलं। त्यानंतर सैन्य दल, कोल्हापूर पोलीस यांनी मानवंदना दिल्यानंतर पार्थिवावर कर्नल विनोद पाटील, गृहराज्यमंत्री सतीज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, जिल्हा अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, तहसीलदार विकास अहिर, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, आमदार राजेश पाटील, समरजित सिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, पंचायत समिती सदस्य शिरीष देसाई, वसंत धुरे, सरपंच अनिल चव्हाण, सुरेश खोत, चंद्रकांत गोरुले, आजी माजी सैनिक संघटना आदींनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। भाऊ कुंडलिक जोंधळे यांनी पार्थिवास भडागणी दिला। त्यानंतर कोल्हापूर पोलीस मराठा 6 लाईफ इन्फंट्री बटालियन बेळगाव यांनी अखेरची मानवंदना दिली। यावेळी बहिरेवाडीकरांनी उमेद तरुण देशसेवेसाठी गमावला, राज्य शासन जोंधळे परिवाराच्या पाठीशी आहे, शहीद जवान जोंधळे यांचं बलिदान व्यर्थ ठरणार नाही असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऋषिकेश याला मी जवळून ओळखतो, त्याने देशासाठी केलेलं योगदान बहिरेवाडीकर विसरणार नाहीत, दुःख सागवण्यासाठी कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देऊ अशी प्रार्थना केली।